जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सह्याद्री पट्ट्यात सोमवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस लागला. त्यामुळे भुईबावडा व करुळ या सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात एसटी बससह अन्य वाहने अडकून पडली होती, पण काही वाहने अन्य मार्गाचा वापर करून मार्गस्थ झाली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस व घाटात सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने व पाऊस असल्याने रात्री कामामध्ये अडथळे निर्माण झाला होता, परंतु आता जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू आहे. समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-0202 94-21-14-54 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.